1952 ला पहिला निवडणुका लोकसभेच्या झाल्या. यातल्या पहिल्या जर निवडणुका फक्त 1952 च्या सोडल्या तर त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे का 50% खासदारांना या अशिक्षित अडाणी वाटणाऱ्या भारतीय जनमानसाने घरी बसवलेलं आहे. तुम्ही काढून बघा, म्हणजे एका कॉलम मध्ये तुम्ही सगळ्या कॉन्स्टिट्युएंसीज लिहा 543 आणि आधीच्या निवडणुकीत कोण निवडून आलं होतं पक्ष वगैरे आलाही द्या सोडून द्या आणि त्यांची नावं लिहा आणि नंतर आत्ता कोण निवडून आलं नावं लिहा. तुमच्या असं लक्षात येईल की हे चित्र लोकसभेत नाही विधानसभेत सुद्धा तुम्हाला दिसतं. म्हणजे जो समाज अत्यंत अडाणी अशिक्षित विकला गेला जाणारा दारू द्या मटण द्या जातीचं आवाहन करा तो लगेच तुम्हाला भरघोस मत देतो असं वाटणाऱ्या या भारतीय समाजाची कलेक्टिव्ह विजडम किती टेरिफिक आहे बघा.